भर दिवसा दरोडा 370,000 रुपये लंपास दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद। जत तालुक्यातील संभाजी लखाप्पा चौगुले राहणार सिद्धनाथ यांच्या चार चाकी गाडीत पिशवीत ठेवलेली 370,000 रुपये रक्कम चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जत या ठिकाणाहून दुपारी 2:40 दरम्यान चोरल्याची घटना घडली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील संभाजी लखाप्पा चौगुले राहणार सिद्धनाथ वय वर्ष 42 हे यांच्या डाळिंब व द्राक्षे यांची व्यापाऱ्याकडून खात्यावर आलेली 370,000 रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जत येथून काढली व आपल्या MH12BM9912 या फोर्ड कंपनीच्या चारचाकी गाडीच्या पाठीमागील शिकवर ठेवली असता त्यावेळी संभाजी लखाप्पा चौगुले राहणार सिद्धनाथ यांच्या गाडीच्या चाकाची हवा गेल्याचे लक्षात आले। ते चाकात हवा मारत असताना अचानक दरोडेखोरांनी अत्यंत चपळाईने गाडीच्या पाठीमागील सीटवर ठेवलेली पिशवीतील रक्कम चोरून नेली आहे। त्यावेळी चोरट्यांचा पाठलाग केला असता चोरटे दुचाकीवरून पळून जाण्यासाठी यशस्वी झाले। हा थरार चालू असताना मात्र दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत। दरोडेखोरांच्या अंगावर पांढरा शर्ट व ते 35 ते 40 या वयोगटातील दरोडेखोर आहेत असा पोलिसांचा अंदाज आहे। अधिक तपास जत पोलीस करत आहेत। बिग टीव्ही न्यूज साठी जत प्रतिनिधी।